भारतीय संस्कृतीत धार्मिक विधी, पूजापाठ, व्रतवैकल्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. घर हे मंदिराप्रमाणे मानले जात असल्यामुळे घर घेतल्यावर सर्वात आधी देवांच्या प्रतिमा अथवा मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र जर चुकूनही तुम्ही चुकीच्या दिशेला अथवा चुकीच्या पद्धतीने देवदेवतांचे फोटो घरात लावले तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. बऱ्याचदा घरात श्रीकृष्ण आणि श्रीरामाचे युद्धातील फोटो लावले जातात. युद्धातील फोटो घरात लावल्यामुळे घरात सतत अशांतता आणि भांडणांचे वातावरण निर्माण होते. ज्या घरात सतत भांडण अथवा वाद होतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात सुखशांती समाधान नांदण्यासाठी घरात लावलेल्या देवतांचे फोटो नेहमी सौम्य रूपातील आणि आशीर्वाद मुद्रेतील असावेत. घरात कधीही रुद्ररूप असलेले देवतांचे फोटो लावू नयेत, कारण असे फोटो लावल्यास घरातील वातावरण नकारात्मक होते. सतत असे रुद्ररूप फोटो बघून मनात त्यांची भावना निर्माण होतात. जर तुम्ही घरात देवदेवतांची मूर्ती स्थापन करणार असाल तर लक्षात ठेवा, देवाचा चेहरा नेहमी तुम्हाला सहज दिसेल अशा दिशेला असावा. घरातील कोणत्याही दिशेतून मूर्तीची पाठ तुम्हाला दिसता कामा नये, कारण अशा प्रकारे घरात मूर्ती ठेवल्यास पूजेविषयी शुभ फळ मिळत नाही. घरातील देवतांच्या मूर्तीकडे पाहून नेहमी प्रसन्न वाटावे. मनात जेव्हा अशी प्रसन्नता येते तेव्हा मनात सतत चांगले आणि शुभ विचार येतात. आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा जीवनावर नकळत परिणाम होत असतो. आपली वास्तू सतत ततास्तू म्हणत असते असे मानले जाते. यासाठीच घरात देवाची मूर्ती अथवा प्रतिमा कशी असावी ही पाहिल्यावर देवाची मूर्ती प्रसन्न वाटेल अशीच असावी.